आणि सध्या सुरू असलेल्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष हे प्राध्यापक डॉक्टर रवींद्र शोभणे आहेत आणि त्यांनी पुढारी न्यूजशी अनेक विषयांवर बातचीत केली आहे. विद्रोही साहित्य संमेलन या विषयावर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी. पाहूया. 97वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते अमळनेरमध्ये पार पडते. खरं तर याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर रवींद्र शोभणे आहेत. सर, सर्वात आधी तर अमळनेरमध्ये हे साहित्य संमेलन जे आहे ते पार पडते, साने गुरुजींचा जो वावर आहे तो या भागात होता, त्यांची कर्मभूमी ही होती, काय भावना आहेत तुमच्याकडे अध्यक्षपद आहे? साने गुरुजींच्या या भूमीमध्ये मला अध्यक्षपद मिळालं आणि या भूमीत हे 97वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित झालं ह्याचा निश्चितच आनंद मला आहे. कारण की प्रत्येक लेखकाला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाविषयी एक आत्मीयता असते, आतुरता असते, आशा असते आणि आपल्या लेखनाच्या एकूणच कारकिर्दीमध्ये हे महत्त्वाचं असं सन्मानाचं पद आपल्याला मिळावं अशी एक भावना असते आणि त्या भावनेपोटीच हे साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद मला मिळालं. या भूमीवर केवळ साने गुरुजीच नव्हे तर त्यांच्यानंतर बालकवी किंवा साने गुरुजींच्या समकालीन असलेले बालकवी, साने गुरुजींच्या नंतरचे असलेले नाधून महानोर आणि साने गुरुजींच्या आधीच्या पिढीत असलेल्या बहिणाबाई, आपल्या या बहिणाबाई चौधरी, या अशा साधारणतः वाङ्मयाचा संस्कार या भूमीवर जो झालेला आहे किंवा त्याच्या आधीचे सखाराम महाराज, संत सखाराम महाराज या संबंध वाङ्मयीन परिप्रेक्ष्यामध्ये ही भूमी अशी उभी राहिलेली आहे आणि त्यातून ही भूमी वाङ्मयीन सामाजिक, सांस्कृतिक आणि संतविषयक अशा एकूणच संस्काराने, वातावरणाने पुनित झालेली आहे. त्यामुळं या भूमीत घडणारं, या भूमीत होणारं, या भूमीमध्ये उभं राहिलेलं हे साहित्य संमेलन माझ्यासारख्या एका लेखकाला निश्चितच एक उभारी देणार आहे. कॅमेरा पर्सन शिवा कुरीलसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, अमळनेर.